नमस्कार, वेलकम टू एस एम प्लान सी डी आउट डिझाईन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण ईस्ट फेसिंग 1400 स्क्वेअर फूट बंगलो प्लॅनचा 2D आणि 3D प्लॅन पाहणार आहोत. तर चला सुरू करूया 2D प्लॅनपासून. तर या प्लॅनमध्ये आपण ग्राउंड फ्लोअरला 1 BHK बनवलं आहे आणि फर्स्ट फ्लोअरला 1 मास्टर बेडरूम बनवली आहे. चला तर आपण रूमच्या साइजेस पाहूया. तर सगळ्यात आधी आपण 14 फूट 3 इंच लांब आणि 9 फूट रुंद असा पोर्च दिला आहे. त्यानंतर पोर्चमधून हॉलमध्ये आल्यावर आपल्याला 14 फूट लांब आणि 25 फूट रुंद असा हॉल दिला आहे, ज्यामध्ये जिनासुद्धा इन्क्लूड आहे आणि कॉर्नरला पूजा रूम दिली आहे. त्यानंतर आपण साऊथ ईस्ट कॉर्नरला 11 फूट लांब आणि 10 फूट रुंद असा किचन दिला आहे आणि किचनच्या मागेच साऊथला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम दिले आहे आणि साऊथ ईस्ट कॉर्नरला 1 बेडरूम दिला आहे. असा ग्राउंड फ्लोअरचा टोटल एरिया हा 910 स्क्वेअर फूट आहे आणि फर्स्ट फ्लोअरला 12 फूट 6 इंच लांब आणि 11 फूट रुंद अशी 1 मास्टर बेडरूम दिली आहे, ज्यामध्ये अटॅच बाथरूम आणि बाल्कनी दिली आहे. तर अशा प्रकारे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर दोन्ही मिळून 1360 स्क्वेअर फूटमध्ये ईस्ट फेसिंग प्लॅन आहे. तर या प्लॅनच्या अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता, तिथे तुम्हाला अधिक माहिती भेटेल. तर चला आता आपण या प्लॅनची 3D इमेज आणि ऑर्थो व्हिडिओ पाहूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या प्लॅनचा 2D प्लॅन तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर तो तुम्हाला RS 500 भेटेल आणि या प्लॅनच्या 3D प्लॅनच्या वर्किंग डिटेल्स जर पाहिजे असतील तर ते तुम्हाला RS 3000 भेटेल. वर्किंग डिटेल्समध्ये आपण पूर्ण डिझाईनच्या डिटेल्स देतो, भिंतीपासून किती इंच डिझाईन बाहेर काढली आहे, हाईट किती दिली आहे, या पूर्ण वर्किंग डिटेल्समध्ये डिटेल्स राहतात.